नमस्कार मंडळी लोकमत भक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी आपल्याला माहीत आहे की भारतात अशी काही मंदिरं आहेत ज्या मंदिरांमध्ये स्त्रियांच्या प्रवेशाला बंदी आहे यावरून मधल्या काळात बराच मोठा वाद देखील झाला आता हे योग्य की अयोग्य या वादात आपल्याला पडायचं नाही पण आज आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते भारतातल्या अशा पाच मंदिरांबद्दल जिथे पुरुषांना बंदी आहे काय कारण आहे कोणती आहेत ती मंदिरं चला जाणून घेऊया हो पण पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो वर्षानुवर्ष चालत आलेल्या या प्रथा आणि परंपरा किंवा मान्यता यांबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर मंडळी भारतात अनेक प्राचीन मंदिर आहेत आणि या मंदिरांची वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक भावना देखील जोडल्या गेलेल्या आहेत आपल्या देशात अशी अनेक मंदिरं आहेत किंवा धार्मिक स्थळं आहेत जिथे महिलांना जाऊ दिलं जात नाही परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की आपल्याच देशात अशीही काही मंदिरं आहेत जिथे पुरुषांच्या प्रवेशावर बंदी आहे त्याचबरोबर अशीही काही मंदिरं आहेत जिथे एका विशिष्ट वेळेला पुरुष पूजा करू शकत नाहीत याच मंदिरांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यामध्ये पहिलं मंदिर आहे राजस्थानचं ब्रह्मदेवाचं मंदिर हे मंदिर राजस्थानच्या पुष्करमध्ये आहे ब्रह्मदेवांचं हे मंदिर चौदाव्या शतकात बांधलं गेलं आहे जिथे विवाहित पुरुष पूर्णपणे निषिद्ध आहेत असा विश्वास आहे की सरस्वती देवींच्या शापामुळे कोणताही विवाहित पुरुष इथे जाऊ शकत नाही म्हणूनच पुरुष केवळ अंगणातूनच हात जोडतात आणि विवाहित स्त्रिया आतमध्ये जाऊन पूजा करतात दुसरं मंदिर आहे कन्याकुमारीचं भगवती देवी मंदिर कन्याकुमारीच्या भगवती देवी मंदिरात देवी भगवतीची पूजा केली जाते असं म्हणतात की एकदा देवी भगवती, भगवती भगवान शंकर पती म्हणून मिळावेत यासाठी इथे तपश्चर्या करण्यासाठी आली होती भगवती मातांना संन्यासदेवी असंही म्हटलं जातं म्हणूनच संन्यासी पुरुष फक्त या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत जाऊन आईचं दर्शन घेऊ शकतात दुसरीकडे विवाहित पुरुषांना मात्र या मंदिरात जाण्याची परवानगी नाही इथे फक्त महिलाच पूजा करू शकतात यानंतरचं मंदिर आहे गुवाहाटीचं कामाख्या देवी मंदिर कामाख्या देवी मंदिर आसामच्या गुवाहाटीमध्ये आहे हे मंदिर निलंचल डोंगरावर बांधले गेले आहे आईच्या सर्व शक्तीपीठांपैकी कामाख्या शक्तीपीठ सर्वात वर आहे इथे मंदिरात पुरुषांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी आहे तसेच या मंदिरात पुजारी देखील एक महिला आहे त्यानंतर नंबर लागतो केरळच्या चक्कुला तुकाव मंदिराचा केरळमध्ये असलेल्या या मंदिरात मा दुर्गांची पूजा केली जाते या मंदिरात दरवर्षी पोंगलच्या दिवशी महिलांची पूजा केली जाते इथे दहा दिवस हे चालते पुरुषांना या मंदिरात प्रवेश निषिद्ध आहे कन्या पूजेच्या शेवटच्या दिवशी पुरुष इथे महिलांचे पाय देखील धुतात आणि शेवटचे मंदिर आहे संतोषी माता मंदिर जोधपूर शुक्रवारी जोधपूरच्या संतोषी माता मंदिरात पुरुषांच्या प्रवेशावर बंदी आहे पुरुष मंदिरात जात असतील तर ते केवळ मंदिराच्या दाराशी उभे राहूनच आईचं चा दर्शन घेतात परंतु पूजा करू शकत नाहीत शुक्रवार हा संतोषी मातेचा दिवस आहे आणि महिला या खास दिवशी उपवास ठेवतात या दिवशी पुरुष इथे येऊ शकत नाहीत तर मंडळी ही होती भारतातली पाच मंदिरं जिथे पुरुषांना जाण्यास सक्त मनाई आहे तुमचं याबद्दल काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा